ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं, त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडी कार्यालयात परत केले होते असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पत्राचाळीच्या 1,48,000 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कारवाईची ही सुरुवात आहे, कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असं देखील सोमय्या यांनी म्हटलंय. संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत त्यावरून त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो असं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. कारवाई होणार हे राऊतांना माहीत होतं असं त्यांनी म्हटलंय. बाबा जाऊन ईडीला जाग ना, भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय आणि 55 लाख त्यांनी परत का केले, परत का केले? ईडी खोट बोलत होते, किरीट तुम्ही खोट बोलत होते, तर 55 लाख परत का केले? पण संजय राऊतला जर जातावर त्याची प्रॉपर्टी जप्त झाली त्याला बोलण्याचं काय अधिकार आहे? ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर ईडीने बंदूक ठेवली होती. संजय राऊत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीने? 55 लाख परत जाऊन दिले. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांच्या कथित वसुली प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे, त्यामुळे राज्याविरुद्ध केंद्र असा वाद पुन्हा समोर आलाय. आयपीएस अधिकारी विरेश प्रभू हे एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणी आरोप केले होते, जितेंद्र नवलानी यांच्यावर देखील हे आरोप लावण्यात आले होते आणि दरम्यान या प्रकरणात याआधी ईओडब्ल्यू तपास करत होतं, मात्र आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांचे जबाब नोंदवण्यात आले, त्यामुळे यात एसआयटी तपासात काय उघड होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर एसआयटीची स्थापना करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ईडी अधिकाऱ्यांचं कथित वसुली प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे राज्याविरुद्ध केंद्र असा नवा वाद आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आयपीएस अधिकारी विरेश प्रभू हे एसआयटीचे प्रमुख असतील. त्याच्यामध्ये विरेश प्रभू म्हणून एक अधिकारी आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमलेली आहे आणि त्यांना तपासाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना दिलेला आहे. तर संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे, तर दुसरीकडे एसआयटीची स्थापना करण्यात येत आहे. संजय राऊत यांची अलिबागमधील काही प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे. अलिबागमधील 8 जागांवर ईडीनं कारवाई केली असल्याचं कळतंय. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. अलिबागमधली ही संजय राऊतांची प्रॉपर्टी आहे, याच्यावर ईडीनं टाच आणलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे, त्यांच्या अलिबागमधील 8 जागा जप्त करण्यात आलेल्या आहेत, तर मुंबईमधलं दादरमधलं त्यांचं राहतं घर देखील जप्त करण्यात आलेलं आहे. आणि सध्या ही अलिबागची दृश्य आपण पाहतोय. अलिबागमधील त्यांच्या 8 जागांवर ईडीनं टाच आणली. संजय राऊतांची अलिबागमधली ही जमीन आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य. संजय राऊतांची अलिबागमधली ही जमीन आहे, अलिबाग मधल्या 8 जागांवर ईडीनं टाच आणलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहन, राऊतांची अलिबाग मधल्या 8 जागा जप्त करण्यात आलेल्या आहेत, काय अधिक माहिती? अलिबाग तालुक्यातले जे किहिम येथे जागा, जे संजय राऊतची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरची 22 गुंठेची जागा आहे, ती किहिम येथे आहे. हा जो प्लॉट आहे तो ओपन प्लॉट आहे, त्या ठिकाणी काही बांधलेलं नाहीये. पण या ठिकाणी हा जो जमीन आहे 22 गुंठे तो सील करण्यात आलेला आहे आणि बाकीची जी जागा आहे, जमीन आहे, ते अजून काही कळत नाही. पण ही एकच जी जागा आहे किहिम इथली 22 गुंठे ते आता सील करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी काही एकही बांधकाम या ठिकाणी झालं नाहीये. अलिबाग पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे जे किहिम आहे त्या ठिकाणी ही जागा आहे. बरं मोहन, खरं तर ही जागा जप्त करण्यात आली आहे, ती नेमकी कुठे आहे आणि किती मोठी जागा आहे? कारण राऊतांनी म्हटलंय 1 एकरपेक्षा जास्त ही जागाच नाहीये. हा बरोबर आहे, 1 एकर म्हणजे 40 गुंठे जागा जमीन होते. पण ही जी आहे ते 1/2 एकर म्हणजे 22 गुंठे जागा ही 1/2 एकर होऊ शकते 22 गुंठे. पण हे अलिबाग पासून जे सोंडीकडून किहिमकडे जो जातो, किहिम बीच आपण म्हणतो,
त्या किहीम त्या गावामध्ये. मोहन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मंत्री विनायक राऊत सध्या बोलत आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्यासोबत आहेत. थेट जाऊयात. माझ्यासोबत विनायक राऊत आहे, शिवसेनेचे नेते आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, संजय राऊतांवरती त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे, काय पहिली प्रतिक्रिया सर? संजय राऊत साहेबांची संपत्ती जप्त करण्याची बातमी तुमच्या माध्यमातूनच मी आत्ता ऐकतोय, त्याबद्दल मला काय माहिती नाही. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल ह्या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे. एक षडयंत्र आहे म्हणतात पण ज्या पद्धतीनं संजय राऊतही म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत, तुमचं काय मत आहे सर? नक्कीच एनकेनं प्रकारेनं महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः त्याला खुर्चीवर बसता येत नाही अशा पद्धतीने ज्या भाजपाच्या नेत्यांचा थैथाट चालू आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून संजय राऊत साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे. एक प्रकारे त्रास देण्याचा आपण म्हणताय, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं जेव्हा संजय राऊतांच्या कारवाईचा बातमी पुढे आली त्यावेळेस किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू होती. म्हणजे म्हणूनच सांगतो हे संबंध कसे आहेत ते बघा ना. एका बाजूने ताबडतोब किरीट सोमय्यांनी यांनी आरोप करावेत, ताबडतोब दुसऱ्या दिवशी ईडीने तिथे जावं, त्यामुळे ही सर्व मिलीजुली भगत चाललेली आहे त्यांची आणि सर्वांनी ठरून केलेलं आहे. यामुळे शिवसैनिक काय म्हणते डिमॉरलाइज होणार? शिवसैनिक डिमॉरलाइज होणार नाहीत, उलट शिवसैनिक द्वेषाने उभा राहील आणि जे जे काय संकट येईल त्याला सामोरं जाण्याची तो हिंमत दाखवेल. नाही पण ज्या पद्धतीने आता थेट तुमच्या मुख्य नेत्यावरती, कारण की ते स्पोक्स पर्सन आहे असं म्हणतायत की शिवसेनेचं मत मांडताना त्यांच्याकडे सगळी बघितलं जात, आता थेट त्यांच्यावरच कारवाई, म्हणजे यानंतर जर कारवाई करायची असेल तर आता उद्धव ठाकरेंवर करायला लागेल. यापूर्वीच माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे काय ईडी बीडी काय लावायचं ते लावा, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे अशा पद्धतीचं आव्हान यापूर्वीच त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा घाबरून गेलेले नाहीत. असं होणार आहे हे गृहीत धरून आम्ही सगळेजण मानसिक तयारीत आहोत. आज त्यांच्याकडे चहापान होणार आहे, सर्व शिवसैनिक एकत्र येणार आहे, त्यानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आमदार देखील एकत्र येणार आहे, तिथे देखील हा विषय चर्चेला जाऊ शकतो. ह्या संपूर्ण कारवाईच्या जी कारवाई केली त्या पाठीशी म्हणजे संजय राऊत साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसेना भक्कमपणे उभी आहोत. शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहोतच, अजिबात आम्ही मागे हटणार नाही. पण आजचं जे आहे बैठक महाराष्ट्रातले जे लोकप्रतिनिधी आले आहेत त्यांचं स्वागत दिल्लीमध्ये करायला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे त्या सर्व पक्षीय आमदारांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. नाही तुम्ही म्हणतात की सगळे पक्ष आमदारांना आमंत्रित केलं, पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ह्या घडामोडी होत आहे सगळे आमदार दिल्लीत आहेत त्याच वेळेत कारवाई करणे हा मुहूर्त शोधला गेला होता का? नक्कीच ही जी कपटनीती जी आहे याची जाणीव सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला होण्याची गरज आहे. जाणून बुजून एक असा मुहूर्त बघायचा किंवा असा वेळ बघायची की संपूर्ण कामकाज जे असेल ते विस्कळीत कसं होता येईल ह्या दृष्टिकोनातून ती वेळ बघूनच अशा कारवाया केल्या जातात, हे दुर्दैव आहे. नाही पण खास करून शिवसेनेच्या नेत्यांवरती का कारवाई होते? का शिवसेनेची मुख्य कारणीभूत आहे महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी, महाविकास आघाडीचं सरकार बांधण्यासाठी तयार करण्यासाठी संजय राऊत साहेबांनी जी व्यूहरचना केली, जे अभ्यासपूर्ण नियोजन केलं तेच नेमकं सलते त्यांच्या नजरेमध्ये डोक्यामध्ये सलते म्हणून ईडीची कारवाई. पण आता काय वाटतं यानंतर कोणाचा नंबर लागला आता शिवसैनिकांचा? ते ठीक आहे त्यांच्या दप्तरात काय आहे ते आम्हाला माहिती नाही, परंतु हे अशा पद्धतीचा त्रास शिवसेनेसहित महाविकास आघाडीच्या अनेकांना होऊ शकतो हे गृहीत धरून प्रत्येक तशा मानसिकतेमध्ये तयार आहे. उद्धव ठाकरेंचे मेवणे, त्यानंतर यशवंत जाधव, आता संजय राऊत, ज्या पद्धतीने हा कारवाई होते कारवाई करताना सूड उगवला जातोय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच सूड हा सूडच उगवला जातोय, त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे, कोणतंही एथिक नाही आहे, हा सूड म्हणजे राजकीय सूडच आहे. राजकीय सूड आहे, पण जसं आपण म्हणता की राजकीय सूड आहे, पण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या कारवाई झालेल्या आहेत, कागदपत्र एकत्र करणे, त्याचे पत्रकार परिषद होणे, त्यानंतर कारवाई, शिवसेनाचं सरकार आहे सर राज्यात, शिवसेना कारण असं करू शकत? कारण की शिवसेनेकडे तर गृह मंत्रालय आहे, शिवसेनेचं सरकार आहे, एनसीपी तुमच्या सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे, असं असताना देखील असं का कुठल्याही प्रकारची, म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते हे अतिशय स्वच्छ आहेत?
बघा, जरी शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार जर राज्यात असलं तरी केंद्र सरकारमध्ये भाजपचे राजवट आहे, त्यांच्याकडे ही केंद्रीय एजन्सी त्यांच्या हातात आहेत आणि त्यांचा ते कशा पद्धतीने वापर करतात हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. नाही पण तुमच्याकडे गृहमंत्रालय सर एवढं मुख्य महाराष्ट्राचं गृहमंत्रालयापेक्षा केंद्रातलं गृहमंत्रालय केवढं तरी मोठं असतं ना. मोठं आहे पण जसं आज जसं गृहमंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही संजय राऊतांनी आरोप केलेल्या प्रश्नांवरती SIT स्थापन करू, त्याच्या दुसऱ्या क्षणाला ही कारवाई झाली. हा एक कपट बुद्धीने केलेलं हे संपूर्ण षडयंत्र आहे. कपट बुद्धीने केलंय नक्कीच. नाही पण महत्वाचं म्हणजे यानंतर आता तुम्ही काय करणार मग? ठीक आहे, आम्ही पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून शिवसेना नक्कीच पुढचं पाऊल जे आहे ते टाकणार. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सरांसोबत काही चर्चा झाली का तुमची? शरद पवारांची कळलं की शरद पवारांनी संजय राऊतांना फोन केला होता, त्यांना म्हटलं मी तुमच्या पाठीशी आहो? नाही, मला तशी चर्चा झाली की नाही ती अजून मला माहिती नाही. पण एक मात्र ठाम की संजय राऊत साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्रातली शिवसेना त्यांच्या पाठीशी जबरदस्त ताकदीने उभी राहणार. जशी पत्रकार परिषद मुंबईत बघितली होती तशीच पत्रकार परिषद पुन्हा होईल का? होईल, पण कदाचित काही दिवसांनी. कारण की या सगळ्या बैठकीच्या कारवाईच्या पूर्वी जर बघितलं काल तर काल एक मोठी बैठक झाली शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार लोकसभेच्या खासदारांची. नाही, कालची बैठक ही आमची संघटनात्मक बैठक होती आणि ती त्या बैठकीमध्ये असं काही षडयंत्र रचलं वगैरे असं काही नव्हतं. ज्या शिवसंपर्क अभियानातून जो काय दौरा केला त्याचा आढावा घेण्याची ती बैठक होती. दुखदुखी लागली होती? अजिबात दुखदुख नाही. दुखदुखी काही अजिबात अजिबात नाही. अजिबात काही काही नाही माहिती. आणि ते माहिती पडण्यासाठी ते किती कलुषा कब्जीच्या नीतीने काम करतात ते तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद. हे होते विनायक राऊत, शिवसेनेचे नेते आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ लिस्ट नरेंद्र सह प्रशांत लामदास, News 18 लोकमत. तर संजय राऊतांवरील झालेल्या कारवाईनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. प्रॉपर्टी अटॅच करायची त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे, पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा हा कार्यक्रम आहे. बाकी याच्यात काही फार विशेष तथ्य आहे असं मला वाटत नाही. काय त्याच्याबद्दल काय बोलणार? आता कारवाया तर चालू जायचं इकडं, आपण त्याच्यावर काय बोलणार? आज संजय राऊतांच्यावर केली, आणखीन काही लोकांच्यावर करतील. शेवटी महाविकास आघाडीच्या विरोधात कारवाई होते आणि एकतर्फी होते, एका बाजूने होते. याच्यात सुप्रीम कोर्टाने देखील भाष्य केलेलं आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने भाष्य केलं आहे आणि याचा गैरवापर कसा चालू आहे याच्यावर त्यांनी स्वतः मतं व्यक्त केली आहेत. ह्याच्यापेक्षा या देशात काय चुकीचं चाललं आहे ह्याचं वर्णन दुसरं कोण करू शकतो? न्यायाधीशांनीच केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी एखाद्याचं काम नियमाच्या बाहेर कोणी मागणी करत असेल आणि ती झालं नसेल किंवा विलंब झाला असेल तर त्याच्यावर लगेच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, पण काही लोक करतात. आता ते करण्याची कारणं काही असतील पण त्याला एवढं महत्त्व आवश्यक आहे असं नाही. आम्ही आमच्या गोष्टी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित बसून संपू. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा News 18 लोकमत.